राजा परांजपे प्रतिष्ठानातर्फे आयोजित करण्यात येणारा चौथा राजा परांजपे महोत्सव आजपासून पुण्यात सुरू झालाय. या महोत्सवाचं उद्घाटन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कवी आणि गीतकार संदीप खरे, दिग्दर्शक रवी जाधव, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध सिने छायाचित्रकार संजय जाधव यांना राजा परांजपे तरुणाई पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवामध्ये राजा परांजपे यांचं जगाच्या पाठीवर लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, पेडगावचे शहाणे, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे. याबरोबरच शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्य संगीत, राजाभाऊंच्या चित्रपटातील गाणी अशा कार्यक्रमांची रेलचेलही या महोत्सवात असणार आहे. राजा परांजपेंचे सिनेमे मी सुद्धा लहानपणी पाहिले. आम्हाला फार कमी सिनेमा बघायला मिळायचे, पण काही जे बघायला मिळायचे त्यात राजा परांजपेंचे असायचे. कुठलाही कलाकार घेतला तर त्याला पुरस्काराची, प्रोत्साहनाची गरज असते. नुसतं एकटं असून चालत नाही. प्रत्येक कला किंवा कृती, कविता फार मोठी क्रियाशीलता आहे असं मला वाटतं. एक सिनेमात आपण गाण्याचा सीन पाहिला, त्याच्यामागे शेकडो लोकांचे हातभार लागलेले असतात, आणि कवी किंवा गायक किंवा नट हे त्याचे प्रतिनिधित्व करत असतात. पण त्याच्यामागे किती लोकांचे श्रम आहेत हे पाहिलं म्हणजे खरं कळतं की काय चाललं आहे. किती मोठं टीमवर्क, किती मोठी क्रियाशीलताही आहे. त्यामुळं हे अतिशय आवश्यक आहे. मी संयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या भावना मी समजतो.